नमस्कार मित्रांनो, खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो. आजची तारीख आहे 20 ऑगस्ट, वार मंगळवार. तुम्हाला धुळेचा गिरगाय बाजार दाखवतोय. तर मित्रांनो, छोटू शेठ आणि बंटी शेठ यांची नेहमी गाडी येत असते गिरगायची, आणि त्यांचं धावणीला रेकॉर्ड ब्रेक विक्री असते मित्रांनो कधी. आता ही विक्री झालेली या गाईंची. आता 5 गाई फक्त मित्रांनो एकाच जणाने घेतलेली आहे, बेंगळूरवाल्याने घेतलेली आहे या गाई. आपले व्हिडिओ कोण आलेले होते मित्रांनो, आणि यांच्याकडे तुम्हाला गॅरंटीच्या गाय वगैरे पाहायला भेटणार आहे. विषय असा आहे मित्रांनो, येताना जेव्हा तुम्ही इथं या तर व्यवस्थित गाय वगैरे चेक करून घ्या मित्रांनो. अभि का गे छोटो भाई आहे काय? बँगलोर वाले को दी. बँगलोर वाले को गई काय? 5 गाय एकी जगह पे गई है. तर मित्रांनो 10 गाय दिलेली आहे त्यांनी, चारीकडे बांधलेली आहे आणि 5 इकडे आहे मित्रांनो. आणि क्वालिटी बघा गाईंची, एकच नंबरची तुम्हाला क्वालिटी पाहायला भेटणार आहे मित्रांनो. पूर्ण मार्केटमध्ये फक्त छोटू कुरेशी आणि बंटी कुरेशीच्या धावणीला तुम्हाला ही क्वालिटी पाहायला भेटणार आहे. एकच नंबर वस्तू आहे मित्रांनो. आणि सर्व माप बघा मित्रांनो, गाईचं एकदम मोठ्या मोठ्या मापाच्या गाई आहे. आणि काही तुम्हाला अशा तुटलेल्या गाई पाहायला भेटणार आहे. अभि अंदाजा किती दूधवाली गाई ती सभी मी? आणि आपली व्हिडिओ पाहून असेच शेतकरी गाई घेत असत, गाई घेतात मित्रांनो त्यांच्याकडून. तुम्हाला त्यांच्याकडे अजून 10-15 गाई विक्रीसाठी, त्या पण तुम्हाला आपण दाखवणार आहे. चल छोटो भाई, आपण जो गाय विक्री होती तिकडे मित्रांनो, तुम्हाला अगोदर ज्या गाई दाखवल्या त्या सर्व गाई विक्री झालेल्या आहे. आता तरी यांच्याकडं जे मीडियम रेंजच्या गाई काही काही तर गाई वगैरे बघू शकता तुम्ही. आता ही पण बघा मित्रांनो, ही पण त्याच क्वालिटीची गाय आहे जे तुम्हाला अगोदर दाखवल्या, त्याच क्वालिटी मधली ही पण गाय आहे मित्रांनो. तर अशी क्वालिटी मित्रांनो तुम्हाला मार्केट मध्ये कधी कधीच पाहायला भेटते. जी जी अरे वा, क्या गायला यार, बहुत शांत, बहुत गरीब, अरे वा बहुत बढ़िया, अरे वा. अभी कितने दिन बाकी छोटू भाई इसको? 4 से 5 दिन लगेंगे. ज्यादा से ज्यादा 4-5 दिन लगेगी. और दूध कितना देगी अंदाजा? 18-20 लीटर. अरे वा. तर मित्रांनो 18-20 लिटर दूध देणारी गाय कास वगैरे बघू शकता. किंमत किती आहे भाई इसकी? किंमत इसकी 1,21,000. 1,21,000. अभी किसी मांग लगी के बाजार में? मांग रही, मांग रही. कितने तक मांग रहे? 85-86-90 तक तो मांग रही. 90 तक मांग रही. तर मित्रांनो गाय बघा मित्रांनो तुम्ही, फक्त एकच नंबरची क्वालिटीची गाय आहे. अशी क्वालिटीची गाय मित्रांनो कधी कधी बाजारामध्ये येते, आणि ती तुम्हाला फक्त छोटू बंटी कुरेशी आणि छोटू कुरेशी यांच्यात तुम्हाला धावणीला पाहायला भेटणार आहे. अरे वा. अभी दुसरे में तीसरे में? दुसरे में सिर्फ दुसरे में. अरे वा. आणि मित्रांनो गरीब किती, गरीब किती ते बघा मित्रांनो, गरीब किती ते बघा मित्रांनो तुम्ही फक्त. अरे वा, 1 नंबर, बहुत बढिया. काकी खरीदी भाई आपली? पोरबंदर द्वारका. पोरबंदर द्वारका की खरीदी? तर मित्रांनो पोरबंदर द्वारकाची खरेदी, एकच नंबरची तुम्हाला क्वालिटीची गाय वगैरे पाहायला भेटतील छोटू कुरेशी आणि बंटी कुरेशी धावणीला. लो गुमालो ऐसा गुमालो साहब, भावनगर, भावनगर जानते भी नहीं, तो भावनगर मैंने छोड़ दिया. भावनगर का बोलते है ना? जी जी, तो मैंने छोड़ दिया उसको भावनगर का. पोरबंदर द्वारका का आखिरी नंबर मोटा माल मिलता है, बड़ा माल माल. जी जी हाँ, जी जी बहुत सही बात है, वो बड़ा माल मांगता है कस्टमर. जी जी जी. तर मित्रांनो आपण काही व्यापाऱ्यांचा पण गाईंचा व्हिडिओ बनवतो. आपण असं नाही की आपण त्यांच्याकडून काही घेतोय आणि व्हिडिओ बनवतोय, फक्त तुम्हाला एक मदत व्हावी त्यासाठी हा व्हिडिओ बनवतो मित्रांनो. पण गाय घेण्या अगोदर व्यवस्थित तुम्ही स्वतःच्या हाताने चेक वगैरे गाई घ्या, करूनच गाई वगैरे घ्या. आता जी गावण गाई मित्रांनो, तिची त्यांच्याकडून सड वगैरे आणि तो काटा वगैरे माया तर त्याची गॅरंटी असते, आणि जी दुधाची गाय आहे तिची दुधाची गॅरंटी राहणार आहे. बरं बा, जेणी घ्या भैया. हा जेणीला बछडी बछडी नीचे
बच्ची को बैठे तर मित्रांनो इजी आहे ना, तिची कालवड दिलेली आहे, या गायची आहे. अरे वाह बहुत बढ़िया, उसको बाजार भी नहीं लगाया है, हारा नहीं लगाया क्या, निकाला है क्या तू? अरे वाह उसको कहा बड़ी गाय है ना, कस्टमर मांग रहे फोन पे, सौदा हो जाएगा एक दो दिन में, एक दो दिन में सौदा हो जाएगा, बड़ी गाय है बहुत बड़ी. क्या कीमत है भैया छोटा छोटा भैया? इसकी 95,000 कीमत है. अरे वाह बहुत बढ़िया, किती लिटर दूध आहे? 12 लिटर दूध चालू आहे. तर मित्रांनो आईट बघू शकता, गायची 12 लिटर दूध चालू आहे, तिला 6-6 लिटर दूध चालू आहे. आता आईट बघून मित्रांनो ते 14-15 पण सांगितले असतं, पण जे आहे ते सांगितले त्यांनी. अरे वा बहुत बढिया, कितनी की मांग लगी अभी बाजार में, किसी ने मांग लगाई है? नहीं सौदा चालू है, कोई मांग रहा कितने की भी अपना बोल लेगा फोन पर. जी जी फोन पे चल रहा है सौदा, चालू ऑनलाइन ज्यादा जाता मेरा. जी ऑनलाइन बहुत बढ़िया. दूसरे तीसरे में दूसरा में छेदात है. अरे वाह, तर मित्रांनो फक्त 7 हाती गाय वगैरे बघू शकता तुम्ही. गायची हाईट हाईट तो आहे ना, हाईट काही दाम आहे ना फिर. तर मित्रांनो हाईट वगैरे बघू शकता, हाईट वरच तिची किंमत वगैरे भेटते त्यांना. 12 लिटर दूध चालू आहे तिला, जर कोणाला काही खरेदी करायचे असतील तर संपर्क वगैरे करू शकता. जसं त्यांना कॉल कराल मित्र मित्रांनो तेव्हा आपलं चॅनलचं नाव सांगा, तर तुमचा व्यवहार होईलच. बड़ा ही माल मिला जी, अपने पास सब बड़ा माल है, जगह पे रहेंगे इनको सब. ये भी कहाँ बने थे? ये कहाँ बने क्या सिर्फ? अरे वाह बहुत बढ़िया, अरे वाह हाथ चल बहुत बढ़िया. ये जनी हुई क्या भैया? गाबन गाबन. कितने दिन बाकी इसको? इसको लेंगे 8-10 दिन. 8-10 दिन लेगी. क्या कीमत बोली इसकी? 85,000. जी जी. तर मित्रांनो 85,000 रुपये सांगायला किंमत आहे. अरे वा अरे वा बहुत लगी पहा मित्रांनो किती गरीब आहे. अरे वा बहुत बड़ी, एक नंबर, बहुत 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 बड़ी. किंमत कितनी बोली आपने? 85,000. ये वाली? ये भी गाँव है ना? ये गाँव वाली. अरे वा इसको कितना दिन बाकी है भैया? इसको 15 दिन बाकी. इसको 15 दिन बाकी. कीमत क्या लगाई इसकी? इसके भी 85,000. अपने पास दूसरा तीसरा बेहद वाला माल मिलेगा? दूसरा पहला दूसरा ज्यादा मिलेगा. एक आधी लाते हम तीसरा. जी जी. 4 दांत का 6 दांत का जवानी माल मिलेगा, बुढ़ा नहीं मिलता हूँ. जवान माल मिलेगा. अभी अंदाजा कितने दूध वाले का है अपने पास? ये देखो 10 से तो कम देने का सवाल नहीं मेरे पास. 10 से जितना ऊपर दे बस देती रहेंगी. जी जी. बस 12, 14, 16, 18 बस. जी जी जी. ये वाले भैया छोटो भैया इसको कितने दिन बाकी? गाबन है, इसको 5-6 दिन और 5-6 दिन लेगी जन्ने. इसकी क्या ऑफर है? 80,000. इसकी 80,000 ऑफर है. तर मित्रांनो मी फक्त सांगायला किंमत आहे, इथं जागेवर कमी होणार आहे 15-20,000 रुपये इकडं तिकडं. फक्त तुम्ही किंमत ऐकून किंवा व्हिडिओ पाहणं सोडू नका, कंटिन्यू व्हिडिओ पाहा तुम्ही. तुम्हाला प्रत्येक गायची तुम्हाला आपण किंमत सांगणार आहे. प्रत्येक गायीमध्ये 15-20,000 रुपये इकडं तिकडं होऊन जातात. अरे वा ते तर पहिली मी आहे. अभी इसको कितने दिन बाकी है? इसको लेंगे 15-20 दिन. 15-20 दिन लेगी. क्या कीमत बोले इसकी? इसकी 75. इसकी 75,000 रुपये. तर मित्रांनो 75,000 रुपये सांगायला किंमत वगैरे. प्रत्येक गायीची व्यवहार मध्ये कमी जास्त होणार आहे आणि हाईट वगैरे बघू शकता गायीची. प्रत्येक गाई त्यांचा छातीच्या वरती जाते मित्रांनो. ये वाली भैया ये गाबन है. ये गाबन है. इसको कितने दिन बाकी है भैया? इसको लगाने 5-6 दिन. ये काबरी बोलते नहीं इसको? काबरी. हाँ काबरी. तर 5-6 दिन बाकी. 4 दांत है. 4 दांत है क्या? हाँ. अरे वाह बहुत बढ़िया. तर मित्रांनो बघू शकता किती गरीब. अरे वाह
कीमत कितनी छोटो भाई इसकी? इसकी 72,000। इसकी 72,000 है। अरे वाह, ये वाली भैया डेढ़ पहला आदमी, ये पहला रू क्या आ रहा हुआ? क्या बोली कीमत? इसके 66,000। तर मित्रांनो जे 66,000 आहे दुसरे में गे हे भी पहिले मी। अरे वा, तर मित्रांनो आता यांच्याकडे 2-3 पहिल्या घेतातल्या गाई आहे, जर कोणाला गाई खरेदी करायची असतील तर नक्की यांच्या दावणीला येण्याचा प्रयत्न करा। चाचा दात की एखादी होंगी जवान सब्जी चाचा दात की चाचा दात की बसली आहे। मोरे वाली भैया ये कल जानी, कल जानी क्या? कितना बचली थी? काली पक्की काली बचली इसकी, पक्की काली जाए। कितनी कीमत है भाई इसकी? इसके भी 65,000 रुपए। इसके 65,000 रुपए। अरे वाह, दूध देंगे आराम से 12-13 लीटर। 12-13 लीटर दोनों टाइम का दूध देंगे। और ये वाली ये भी जेनी है, चालू इसको 12 लीटर दूध चालू है। अरे वाह, क्या कीमत इसकी भैया? 65,000। तर मित्रांनो याची 65,000 रुपये सांगायला किंमत आहे। तर यांच्याकडं असं आहे मित्रांनो, जर तो एखादी गाय 6 लिटर दूध देत असेल तर तुम्ही तुमच्याकडं 5 लिटरची अपेक्षा ठेवा। अरे वा, आणि गाय वगैरे बघू शकता। आता कसं त्यांनी आपल्याला जी माहिती सांगितली आपण तशी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असतो, तर तुम्ही व्यवस्थित चेक वगैरे करा मित्रांनो। गाई इथं या जागेवर 2-3 टाईम दूध वगैरे चेक करा, जरी इथं 2-3 टाईम जागेवर दूध चेक केलं मित्रांनो तर त्यांचं आपल्या घरची गॅरंटी राहणार नाही। आणि जर डायरेक्ट तुम्ही विश्वासावर गाय घरी घेऊन गेले तर त्यांची घरची गॅरंटी राहणार आहे। तर शक्यतेवरती मित्रांनो इथं दूध कल एक गाडी पुरी विकली, पुरी 5 महिना बँगलोर वाले होती 8 जी, एक अभी गई और दो रात को गई जी जी। अभी गाडी सौदा चालू है और दो का चालू है सौदा और थोड़े बाकी। तर मित्रांनो यांच्या नेहमी 1-2 गाडी माल येतो, पेपर लेट आहे बेंगलोर वाले इन कधी बघू शकता मित्रांनो, कागद वगैरे आणले पेपर वगैरे बेंगलोर की शॅट हो रही है ना, शॅम्पू भर जाएंगी, शॅम्पू लोड हो जी जी जी। चलेगा भैया, और इधर आके कोई भी दूध चेक कर सकता है अगर कोई नजदीक वाला होगा? नजदीक वाला हो या दूर का हो जी, यहाँ पे 2 टाइम वीडियो कॉल देखो जी, उसके बाद में मंगाओ जी। अगर यहाँ पे आने चाहते हो तो यहाँ पे धोके देख लो, सब व्यवस्था मिलेगी ना, होटल पोटल की सबकी व्यवस्था है इधर जी जी। यहाँ पे 2 टाइम दूध धो लो, जनेल हो तो 2 टाइम दूध धो लो जी जी, उसके बाद में लेके जाओ जी। हमारे दूध में पसंद पड़े तो लेने की, दूध में कमती पड़ चीज छोड़ देने की, ऐसी कोई बल जबी नहीं किसी के साथ जी जी जी। तर मित्रांनो तुम्हाला गाईंची आपण किंमत वगैरे व्हिडिओमध्ये सांगितली, पूर्ण डिटेल आपण सांगितली आहे। जर तुमचं इथं जमत असेल इथं बाजारामध्ये यायचं तर इथं येऊ शकता, जर नाही जमत असेल तर व्हिडिओवरती कॉल वगैरे करून व्हिडिओ कॉल तुम्ही गाई पाहू शकता मित्रांनो। आता बरेच काही शेतकरी त्यांच्याकडे विश्वासाने 2-3-4 म्हणजे रिपीट वाले कस्टमर जास्त आहे मित्रांनो त्यांच्याकडे, आपले व्हिडिओ पाहून येणं रिपीटवाले कस्टमर जास्त आहे। तर तुम्ही खरेदी वगैरे करू शकता, नंबर वगैरे दिलेला आहे, तर तुम्हाला खात्रीशीर काही पाहायला मिळेल।